पनवेल महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे। 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छतेने परिपूर्णता या स्वच्छ भारत अभियानांतर्गत तक्का येथील मराठी शाळेत तसेच प्रभाग समिती ड च्या कार्यालयात या कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी स्वच्छता दूतांनी कोरोना काळात केलेल्या कार्याला कसलाही तोड नसल्याचे प्रतिपादन केले। आपण गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी जे कोरोनाची साथ या ठिकाणी चालू झाली, चालू झाल्या त्यांनी उत्तम त्यांनी उल्लेख केला की जी साथ चालू झाल्यानंतर अक्षरशः प्रत्येक रस्त्यावरती कोणी बाहेर निघाला नाही, घराच्या बाहेरही निघाला कोणी मनुष्य धजावत नव्हता, कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे पेशंट हे सापडत असल्यामुळे किंवा कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे कोणी घराच्या बाहेर पडत नव्हता, रस्त्यावर आधी शुष्कळ होता। आणि मग अशा वेळी आपण स्वच्छता दूत सफाई कामगार म्हणून आपल्या जीवाची बाजी लावून आणि जीवाची पर्वा न करता आरोग्याची काळजी न घेता आपण या ठिकाणी समाजाची सेवा केलेली। कारण खरोखरच त्यावेळी आपण जर बघितलं असं गेलेली जेव्हा फेब्रुवारीपासून पेशंट वाढायला लागले तर शेलेस जेव्हा 3-4 महिने तर अशी म्हणजे जुलै ऑगस्टपर्यंत परिस्थिती एवढी गंभीर होती की रोज 500, 600, 700, 800 असे पेशंट सापडायचे आणि कोणी या ठिकाणी बाहेर निघत नव्हता। अशा वेळी आपण स्वतः जे काय आपल्याकडं महानगरपालिकेने साधनं दिलेली आहेत त्या साधनाच्या माध्यमातून रस्त्याची झाडलोट असेल, गटराची स्वच्छता असेल, या ठिकाणी कचऱ्याची ढीग असेल ते साफ करणं, म्हणजे खरोखर स्वच्छता या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने राबवली आणि त्याचं फळ म्हणजे आपण गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये ही कोरोनाची साथ आपल्याला अटकत झाली। मी मुद्दामून तुमचं कौतुक अशासाठी करेन आणि आभारी मानेन समाजाच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने की आपण जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही, अलौकिक असं कार्य आपल्या यातून घडलेलं आहे। तक्का येथील मराठी शाळेत झालेल्या सत्कार कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक तेजस कानपिळे, संदीप बहिरा, वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतीक देवचंद बहिरा, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अभिजित भवर तसेच प्रभाग समिती ड च्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, भाजप नेते ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, वॉर्ड अधिकारी अमर पाटील, रुपेश गरुडे यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते।